पूर्णिमा रविंद्रन है, मैं यहाँ आई एस पुणे में काम करती हूँ और आज हम लोग एक खेल खेलने वाले हैं टुवर्ड्स दी एंड। टॉक के एंड में हम एक गेम खेलने वाले हैं जिसका नाम है कैच द किलर। ठीक है, सबने CID देखा हुआ है? तो अभी आज हम सब CID में डॉक्टर साळुंखे और दूसरी कौन होती है, डॉक्टर तारा तारिका, तो हम लोग वो कैरेक्टर्स प्ले करने वाले हैं, लेकिन ये टुवर्ड्स दी एंड है। स्टार्टिंग में हम लोग थोड़ा सा देखेंगे कि एंजाइम्स क्या होते हैं। ठीक है, तो पहले तो सब लोगों को पता है कि हम लिविंग ऑर्गेनिजम्स में आते हैं। लिविंग ऑर्गेनिजम्स में क्या क्या आता है? पेड़ आते हैं, ह्यूमंस आते हैं, बैक्टीरिया जीवाणु आते हैं। सबको हिंदी समझ में आती है? हिंदी, मराठी, मराठी थोड़ीसी मराठी मध्ये मध्ये बोलते मी, चालेल, पण जास्त हिंदीमध्ये बोलते, सो दॅट एव्हरीबडी अंडरस्टँड, जास्त लोकांना कळेल। हां, मराठी, हिंदी, तुला काही कळलं नाही तर मला लगेच विचार। ठीक आहे, सो बॅक्टेरिया जीवाणू होते हैं, इन्सेक्ट्स, रेप्टाइल्स, एनिमल्स, ट्रीज, फंगस, बर्ड्स, ये सभी लिविंग ऑर्गेनिजम्स हैं। अब ये सारे लिविंग ऑर्गेनिजम्स में कॉमन क्या चीज़ है, सब में कॉमन क्या है? सेल्स। एवरीबडी अग्री, सब में सेल्स कॉमन है। ठीक है, सेल्स किस चीज़ से बने होते हैं? अगर मैं पूछूं कि सेल किस चीज़ का बना है, ये बिल्डिंग किस चीज़ से बनी है, ये इमारत किस चीज़ से बनी है? ईंट, सीमेंट, मिट्टी, रेत। तो वैसे सेल किसका बना होता है, कोशिका किसकी बनी होती है? सेल वॉल, सेल ऑर्गेनल्स, साइटोप्लाज्म, DNA, न्यूक्लियस। वेरी गुड, सारे आंसर्स आ गए। तो बेसिकली सेल में क्या क्या आता है? कार्बोहाइड्रेट्स आते हैं उसमें, कहीं 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 पे प्रोटीन्स आते हैं, कहीं पे न्यूक्लिक एसिड, जो किसी ने बोला DNA, RNA, ये भी सेल का हिस्सा है। लिपिड्स मतलब फैट्स, जो हम घी, तेल जो भी यूज़ करते हैं वो फैट्स। तो हम ये खाते भी हैं ये सारी चीज़ें, करेक्ट, लेकिन ये सारी चीज़ें हमारे सेल में भी मौजूद हैं, हमारी बॉडी ये सब प्रोड्यूस भी करती है, जनरेट भी करती है, राइट? आज हम लोग देखने वाले हैं एक स्पेशल टाइप का जो मॉलिक्यूल है, जो एक प्रोटीन है जिसका नाम एंजाइम है। ठीक है, एंजाइम क्या करता है? तो प्रोटीन्स, बहुत सारे टाइप्स के प्रोटीन्स होते हैं, टाइप्स एंड फंक्शंस हमने बड़ा सा लिस्ट बनाया, पर आपको कौन से प्रोटीन्स पता है अपने बॉडी में, ह्यूमंस में? अमीनो एसिड्स तो प्रोटीन्स बनाते हैं, छोटे छोटे अमीनो एसिड ज्वाइन होकर प्रोटीन बनता है, पर हमारे बॉडी में कौन से प्रोटीन्स होते हैं? एल्ब्यूमिन, हमारे बॉडी में एल्ब्यूमिन होता है, ओके, और हम ग्लूकोज प्रोटीन है, ग्लूकोज कार्बोहाइड्रेट है। मसल्स, हमारे मसल्स बने होते हैं वो प्रोटीन के बने होते हैं, राइट, यहाँ पे दिख रहा है, एक्टिन मायोसिन नाम के दो भाई हैं जो प्रोटीन्स हैं जो हमारे मसल्स बनाते हैं। इंसुलिन नाम का एक हार्मोन है, लोगों ने सुना होगा, डायबिटीज़ एक बीमारी है, जब इंसुलिन की लेवल कम हो जाती है तो डायबिटीज़ हो जाता है, राइट, लोगों को। तो ये इंसुलिन एक तरह का प्रोटीन है, और हमारे फाइटर्स जो हैं बॉडी के, जब हमको कोई बीमारी हो जाती है, बुखार आता है, तो क्या होता है, हमारे बॉडी में प्रोटीन्स फाइट करते हैं, वो प्रोटीन्स को हम एंटीबॉडीज़ कहते हैं, सुना होगा ये, एंटीबॉडीज़, राइट। जो हमारा खून है वो लाल है, लाल किस वजह से है? अभी हमने कलर के बारे में बात की, नीरजा ने कलर के बारे में बात की, क्यों लाल है? हीमोग्लोबिन, हीमोग्लोबिन भी एक तरह का प्रोटीन है, राइट, वो क्या करता है, ऑक्सीजन ले जाता है, हर एक ऑर्गन को देता है, ये काम है हीमोग्लोबिन का, ट्रांसपोर्ट करता है बेसिकली। और प्रोटीन्स होते हैं जो स्टोरेज करते हैं, स्पाइडर का जो वेब है, देखा है किसी ने, बड़ा सुंदर होता है वो, जो सिल्क बनता है स्पाइडर का, वो भी एक प्रकार का प्रोटीन है। वो कैसा प्रोटीन है? स्ट्रक्चरल, वो बहुत स्ट्रांग है, मजबूत है, बहुत ही ज़्यादा मजबूत है, वो भी एक तरह का प्रोटीन है। तो हम आज जो प्रोटीन के बारे में बात करने वाले हैं वो है एंजाइम, एंजाइम नामक जो प्रोटीन है उसके बारे में हम आज बात करने वाले हैं। ये क्या है ये इमेज, कोई गैस कर सकता है? अरे वाह, जल्दी गैस कर लिया, ब्रेड, सबको पता है ये ब्रेड है, लग रहा है ब्रेड, कोई गुफा वुफा नहीं लग रही किसी को? सो ये है ब्रेड। ब्रेड ऐसा क्यों बनता है, किस वजह से, ये जो छेद बनते हैं ब्रेड में, ये किस वजह से बनते हैं? यीस्ट छेद बनाता है जाके, यीस्ट रिएक्शन करता है, तो यीस्ट में कोई एंजाइम है, यीस्ट में बहुत सारे एंजाइम्स हैं, लेकिन एक पर्टिकुलर एंजाइम है जिसका नाम जाइमेस है यीस्ट में। जाइमेस क्या करता है, शुगर को कट करता है, शुगर के छोटे छोटे टुकड़े करता है, जिसकी वजह से कार्बोहाइड्रेट CO2 गैस रिलीज होता है। हम क्या लेते हैं अंदर हमारे बॉडी में, ऑक्सीजन, और बाहर क्या छोड़ते हैं, कार्बन डाइऑक्साइड। सिमिलरली इसके अंदर जो है कार्बन डाइऑक्साइड की वजह से ये
छोटे छोटे छेद बने हैं। अब जितना ज़्यादा ये अच्छा फ्लफी ब्रेड है उतने ज़्यादा छेद रहेंगे। तो ये जो ब्रेड के जो कॉम्पोनेंट्स हैं, इसमें बहुत सारे एंजाइम्स यूज़ होते हैं, एक एंजाइम नहीं, दो एंजाइम नहीं, अलग अलग वेरिएशंस में अलग अलग एंजाइम्स यूज़ होते हैं, जिसकी वजह से ब्रेड का फ्रेशनेस ज़्यादा रहता है, सॉफ्टनेस ज़्यादा रहता है, बाहर का जो क्रस्ट है आपका जो ब्राउन कलर का, जो लोगों को पसंद नहीं होता, कट करके फेंक देते हैं बहुत लोग, है ना, वो ज़्यादा मोटा बने, छोटा बने, ये सब जो है ये सब एंजाइम का काम है। ये हम कैसे डिसाइड करते हैं, तो जो बेकर लोग हैं वो ट्राई करते रहते हैं, एक्सपेरिमेंट करते रहते हैं, वो भी एक तरह के साइंटिस्ट होते हैं, वो ट्राई करते रहते हैं कौन से इसमें कम डालो तो क्या होगा, ज़्यादा डालो तो क्या होगा, ये एंजाइम डाले तो क्या होगा, वो होगा तो क्या होगा, ये सब एक्सपेरिमेंट चलता रहता है। तो हम आज जो देखने वाले हैं ये तीन टाइप के एंजाइम का आज हम एक्सपेरिमेंट दिखाने वाले हैं आप लोगों को। सो एक ये है, ज़रूरी क्या है, क्यों ज़रूरी है एंजाइम, एंजाइम का हमने देख लिया क्या करता है वो समझ में आ गया, लेकिन वो क्यों ज़रूरी है, वाई इज़ इट नेसेसरी। ये मॉलिक्यूल्स हैं, लाल और नीले रंग के मॉलिक्यूल्स हैं, ठीक है, ये जब मॉलिक्यूल्स एक साथ आते हैं तो टकरा जाते हैं, कभी कभी जब ये टकराते हैं तो बॉन्ड बन जाता है, और जब ये दो मॉलिक्यूल एक साथ आके बॉन्ड बनाते हैं तो नया मॉलिक्यूल तैयार हो जाता है, एक नया प्रकार का कंपाउंड तैयार हो जाता है, ठीक है। अब यहाँ पर ये टकरा रहे हैं तो कभी कभी नया कंपाउंड बन जाता है, लेकिन कभी कभी ये टकराने के बावजूद नया कंपाउंड नहीं बन पाता, क्योंकि टकराने के बाद बॉन्ड ब्रेक तो हो जाता है लेकिन नया बॉन्ड बन नहीं पाता। नया बॉन्ड बनने के लिए क्या चाहिए, एनर्जी चाहिए, हमको बात करनी है, मुझे बात करनी है, मैंने दोपहर में खाना नहीं खाया, एनर्जी है नहीं है, तो मुझे एनर्जी चाहिए ताकि मैं बात कर सकूं। कभी कभी ये मॉलिक्यूल्स को एनर्जी लगता है ताकि वो बॉन्ड बना सके, कभी हम ये एनर्जी क्या करते हैं, बाहर से देते हैं, कैसे देते हैं, तो कभी किसी चीज़ को हमने गर्म आँच पे रख दिया, ये क्या है, पानी है, उबालने रख दिया, क्या हो रहा है यहाँ पे, पानी के जो मॉलिक्यूल्स हैं गर्मी जब जब हीट दे रहे हैं तो सारे मॉलिक्यूल्स यहाँ वहाँ भटक रहे हैं, जहाँ जहाँ वो डैश हो रहे हैं हमको एक्स्ट्रा एनर्जी मिल रही है, एक्स्ट्रा एनर्जी मिलने की वजह से पानी जो है वो कन्वर्ट हो रहा है, मतलब नया फॉर्म में कन्वर्ट हो रहा है, पुराना फॉर्म में नहीं रह रहा, क्या बन रहा है उसका, वाटर वेपर बन रहा है। तो क्या हुआ, पहले मॉलिक्यूल्स कोलाइड हो गए, एक दूसरे के साथ टकरा गए, नए बॉन्ड बने, और ये नए बॉन्ड बनने की वजह से वेपर तैयार हो गया, इट इज़ नॉट वाटर एनीमोर, वो वेपर तैयार हो गया। ये हो गया जब हम एनर्जी दे रहे हैं बाहर से, कभी कभी हम एनर्जी बाहर से नहीं दे पाते तो उस टाइम पे क्या करेंगे, एंजाइम की ज़रूरत पड़ेगी। कैसे पड़ेगी, देखो अब आप लोगों को आज साइंस डे के लिए यहाँ आना था, ठीक है, सुबह से आई थिंक सब लगे हुए हैं साइंस डे, शाम तक अभी सबकी एनर्जी कैसी हो गई है, डाउन हो गई है, ठीक है। अब मैंने बोला ये पहाड़ है, एक पहाड़ है बस, ये हम पंचवटी है, हम वहाँ ले चलते हैं तुमको, चढ़ना है पहाड़, नहीं ऑलरेडी नहीं बोल रहे हैं लोग, सो नहीं पॉसिबल ही नहीं है क्योंकि एनर्जी नहीं है तो नहीं कर पाएंगे। तो मैं क्या करूँ, अच्छा ठीक है, अब ये पंचवटी नहीं जा पा रहे, ठीक है, यहाँ पर छोटी सी एक टेकड़ी है, हमने आईसर में एक छोटी टेकड़ी बनाई हुई है, छोटी सी है वो, ज़्यादा बड़ी नहीं है, तो तुम लोग की एनर्जी उतनी है कि वहाँ जा पाएँ, बहुत लंबी इतनी बड़ी नहीं है, ये इतनी सी है, इतनी सी टेकड़ी है वो, तो ये कर पाओगे, हाँ। तो एंजाइम क्या करेगा, जब इतनी एनर्जी नहीं है कि ये पूरा क्रॉस करे, तो एंजाइम क्या करेगा, ये छोटा कर देगा, उसका एनर्जी जो लगती है कम एनर्जी में काम हो जाएगा, ज़्यादा एनर्जी नहीं लगेगी, कम एनर्जी में काम करेगा। तो एंजाइम ये जो एनर्जी को लोअर करने का, नीचे करने का काम करती है एंजाइम, ठीक है, ये ओवरऑल सारे एंजाइम्स जो हैं ऐसे ही काम करते हैं, एनर्जी लेवल जो है उसको कम कर देती है ताकि हम लोग नए बॉन्ड्स बना के नया एक प्रोडक्ट तैयार कर सके। सो नई चीज़ बनाना, क्रिएशन, ये एंजाइम का काम होता है, बड़ा क्रिएटिव है, देयरफॉर एंजाइम इज देयरफॉर वेरी क्रिएटिव। अब ये काम कैसे करता है, ऑब्वियसली एंजाइम ग्रीन में दिखाया हुआ, हरे में दिखाया हुआ एंजाइम है, ब्लू में जो दिख रहा है वो उसका सबस्ट्रेट है, मतलब जिस चीज़ से वो बाइंड करता है वो सबस्ट्रेट यहाँ पर रखा हुआ है। अब ये काम कैसे कर रहा है, देखो ये है लॉक एंड की मॉडल बोलते हैं इसको, सबको लॉक एंड की पता है, पढ़ा भी होगा ये लोगों ने। सो यहाँ पे ये सबस्ट्रेट है, यहाँ पे उसका साइट है, यहाँ पे ये सबस्ट्रेट उसको बाइंड करेगा। सबस्ट्रेट क्या है, जिसके अंदर एंजाइम बैठ रहा है, जिसके अंदर एंजाइम को एक्टिविटी करनी है, वो वाला सबस्ट्रेट इसके अंदर जाके बैठ रहा है। जब ये बैठ रहा है तो एक कॉम्प्लेक्स तैयार हो रहा है, और यहाँ देखो पहले बॉन्ड नहीं है, ये दो अलग टाइप के सबस्ट्रेट है, लेकिन इन दोनों के बीच में एक बॉन्ड बन गया। सो क्या किया एंजाइम ने, एक्टिवेशन एनर्जी, एनर्जी रिक्वायरमेंट कम कर दिया, एनर्जी रिक्वायरमेंट कम होने की वजह से यहाँ बॉन्ड बन गया, बॉन्ड बनने की वजह से ये जो अलग अलग दो चीज़ें थी वो दोनों कंबाइन हो गई, नया एक बॉन्ड बन गया और प्रोडक्ट नया तैयार हो गया। अब ये प्रोडक्ट फ्री है, उसको छोड़ दिया एंजाइम ने, एंजाइम क्या करेगा, वापस से दूसरा दो नया सब्सट्रेट लेगा, उसके बीच का बॉन्ड बनाएगा,
फिर छोड़ेगा। सो ये प्रोसेस जो है ये चलती रहेगी, नॉनस्टॉप चलती रहेगी। इसमें एंजाइम का नंबर कम नहीं होता है, एंजाइम यूज अप नहीं होता है, एंजाइम कंटिन्यूअसली काम करते रह सकता है अप टू अ सर्टेन पॉइंट, एक पॉइंट तक ही कंटिन्यूअसली चल सकता है। ठीक है, अब हमारे रोज़मर्रा की ज़िंदगी में कहाँ कहाँ एंजाइम्स होते हैं, हमारे पेट में, ठीक है, पैनक्रियाज में और हमारे स्मॉल इंटेस्टाइन में बहुत सारे एंजाइम्स हैं। ये सब क्या काम कर रहे होंगे, डाइजेशन, पाचन का काम करने वाला काम ये एंजाइम्स करते हैं। ठीक है, और दूसरे एंजाइम्स होते हैं जो मांसपेशियां बनाते हैं, मसल्स बनाते हैं, वो एक टाइप का एंजाइम होता है। एंजाइम्स ऐसे भी होते हैं जो विषाणु जो पदार्थ हैं जो हमारे टॉक्सिक हैं ऐसे चीज़ों को तोड़ने का काम भी एंजाइम करता है। ठीक है, सो अब ये देखो ये ऐसे एंजाइम्स यहाँ पे एग्जांपल्स दिए, ये जो नाम दिख रहे हैं जहाँ पे ए एस ई वर्ड आ गया, इंग्लिश में ए एस ई एंड होता है, वो सारे एंजाइम्स होते हैं। हमेशा एंजाइम का एंडिंग ए एस ई से होता है। सो यहाँ पे कार्बोहाइड्रेट है, बहुत कॉम्प्लेक्स है, बहुत सारे मल्टीपल मॉलिक्यूल्स हैं, उसको तोड़ने वाले क्या क्या है, अमाइलेज, सुक्रेज, माल्टेज, लैक्टेज, ये सारे जो है कार्बोहाइड्रेट को तोड़ते हैं और क्या क्रिएट करता है, सिंपल शुगर, ग्लूकोज। ठीक है, प्रोटीन्स क्या करेंगे, प्रोटीन्स पेप्सिन, प्रोटीएज, पेप्टिडेज, ये सारे जो हैं तोड़ के, कोई यहाँ बोल रहा था अमाइनो एसिड, सो अमाइनो एसिड तैयार करेगी विद द हेल्प ऑफ दीज एंजाइम्स। फैट्स जो है लाइपेस एंजाइम है जो फैट्स को ब्रेक करता है और उसके इंडिविजुअल छोटे छोटे चेन्स बनाता है। सो ये एंजाइम्स ये सारे हमारे रोज़मर्रा की ज़िंदगी में डे टू डे में ये काम करने वाले एंजाइम्स हैं। अब हम पहला डेमो करने वाले हैं, ये एक एंजाइम है जो हमें पोटैटो से मिलने वाला है। पोटैटो बटाटा माहिती आहे सगळ्यांना, अपन बटाटा घेतला आहे आणि बटाट्याला किस केला त्याचा, ओके, मिक्सरमध्ये घालून त्याचा किस केला आणि त्याचा आम्ही रस काढला आहे। एक बटाटा आहे तो उकडलेला आहे आणि दुसरा बटाटा आहे तो कच्चा आहे रॉ, आणि दोन्हीचा आम्ही एक्स्ट्रॅक्ट करून आणलं इथे। ठीक आहे, सो इथे दोन बटाट्यांचा एक्स्ट्रॅक्ट ठेवलेला आहे, आईसवरती आणून ठेवला आहे। हा उकडलेला बटाटा आहे आणि हा रॉ आहे म्हणजे कच्चा आहे। आता आपण काय करणार आहोत, याला याच्यामध्ये एन्झाइम आहे, कुठला एन्झाइम आहे, कॅटलेस, ठीक आहे, कॅटलेस नावाचा एन्झाइम या एक्स्ट्रॅक्टमध्ये आहे। आता आम्ही या बीकरमध्ये या मेजरिंग सिलेंडरमध्ये थोडंसं बटाट्याचा रस घालणार आहोत। सो याच्यामध्ये मी कच्चा बटाट्याचा रस टाकला आहे आणि याच्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचा, ठीक आहे, दिसतंय का लोकांना, हां ओके। आता आम्ही याच्यामध्ये एक केमिकल घालणार आहोत आणि त्या केमिकलमुळे काय होतंय ते आपण बघू। ठीक आहे, पहिलं मी कच्च्या बटाट्याच्या याच्यामध्ये केमिकल घालतीय, दिसतंय काय होतंय, आहे फेस सुरू झालंय, आणि अजून केमिकल जे आहे ह्या उकडलेल्या बटाट्यामध्ये पण मी केमिकल घालतीय। सो एक आहे कच्चं आणि एक आहे उकडलेलं, काय डिफरन्स दिसतंय तुम्हाला दोघांमध्ये, एफर्वसन्स म्हणजे बबल्स निर्माण होत आहेत। ठीक आहे, आता आपण हे एक्सपेरिमेंट तुमच्यापैकी काही लोकांना बोलून समोर बोलून हे सेम एक्सपेरिमेंट आपण रिपीट करू फक्त तुम्हाला बघण्यासाठी। कोण यायला तयार आहे, व्हॉलंटिअर्स, सगळ्या रोमधून एक एक घेऊ, ये ये कम कम या कम ऑल एज ग्रुप लास्ट, ये सो तुम चारों यही रिपीट करने वाले हो। ठीक है, थोड़ा थोड़ा ये इसमें एक्सट्रैक्ट डालो, डालो एक्सट्रैक्ट, सब लोग अपने हाथ से डालो, नो प्रॉब्लम। ठीक है, कच्चं तुम्हाला कुठलं पाहिजे ते घ्या, उकडलेलं घ्यायचं तर दोन्ही करायचं आहे, दोन्ही करा, हां हियर ॲड, तुम्ही घाला होल्ड ॲड, येस, थोडं साईडला वा आता सो दॅट पीपल कॅन सी, हां येस करेक्ट, व्हेरी गुड, हां हां वो वाला भी ले लो, ठेवा इथे, मिळालं सगळ्यांना,
डन. हैव अ लुक, हैव अ लुक एट द बबल्स. बघा बघा त्याच्याकडे बघा काय होतंय, रिएक्शन काय होते ते बघा. सेम ही आहे ना? सेम. ठीक आहे, उसको बताना कैसे प्रेस करना. लेके, हाँ लेके दे दो, लेके दे दो, इजी पड़ेगा. करेक्ट, यस. काय दिसतंय? हाँ पूर्ण घाला, पूर्ण खालून बघा. आणि उकडलेल्या याच्यामध्ये काय दिसत होतं बघा? ॲसिडिक होतं, ॲसिडिक होतं. अरे स्मेल, समथिंग इज देयर? काहीच नाही आहे. बटाट्याचा स्मेल नाही येत आहे? थोडा येत आहे. हा हा फेस टच करून बघ, तो नको करू, हा कर, त्याच्यात कमी आहे. हा हा दिस वन. हा राईट, ओके, थँक्यू सो मच. तुमचं नाव सांगा पटापट. केतकी सुरोसे. केतकी, थँक्यू. अदिती. अदिती, थँक्यू. वेद, थँक्यू. प्रार्थी. प्रार्थी, थँक्यू सो मच. काय काय दिसलं तुम्हाला सांगायचं आहे का त्यांना? काय काय दिसलं? ऑल ऑफ यू टुगेदर. फेस येत होता, त्याचा फेस येत होता. ओके सेम. आणि उकडलेलं एफर्वेसन्स वाढत चाललंय, म्हणजे रेट वाढत चाललंय. बबल्स जास्त निर्माण होत आहेत, खालतून येत आहे, खालून येत आहे, वरती जात आहे. आणि वरती जे फेस आहे तो कसा आहे फेस? फ्लफी. फ्लफी आहे, सॉफ्ट आहे, त्याला स्मेल नाही. स्मेल नाही आहे. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. सगळ्यांसाठी एक ताळ्या. सो या रिॲक्शनमध्ये आता काय झालंय आपण जरा बघूयात. सो या रिॲक्शनमध्ये काय झालं होतं? आपण जे सबस्ट्रेट घातलं, दॅट इज H2O2, म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड. ब्लीच माहिती आहे सगळ्यांना, कपड्यांना घालतो आपण, त्याचं खूप डायल्यूट एक फॉर्म आम्ही घेतला होता. आपण याला पण हेअर कलर करण्याआधी ब्लीच लावतो, सेम ब्लीच. आणि त्याला ब्रेक करण्यासाठी कॅटलेज एन्झाईम कुठून आला? बटाट्याच्या रसातून. ठीक आहे, आणि कसं ब्रेक? आता इथे बटा बघा, हा H2O2 याच्यामध्ये बसला, यहाँ पे बैठने के बाद H2O और ऑक्सिजन में स्प्लिट हो गया. सो अब बताओ, H2O और ऑक्सीजन में स्प्लिट हो गया, मतलब जो बबल्स दिख रहे थे वो किस चीज़ के बबल्स थे? O2, ऑक्सीजन. एफर्वेसेंस वॉज ऑफ ऑक्सीजन. ओके, हाउ डू यू नो इट इज ऑक्सीजन? इट इज लाइटर, इट केम राइट रोज ऑन टॉप एंड वर्ती देर इज अ बिग लेयर. नाउ कैन यू सी अमाउंट ऑफ ऑक्सीजन इज स्लोली स्लोली इंक्रीजिंग. सो द अमाउंट दैट वॉज रिलीज, दैट इज स्लोली स्लोली इंक्रीजिंग. ओके, ऑक्सीजन अमाउंट इज इंक्रीजिंग. सो H2O इज प्लेन वॉटर एंड O. नाउ वाई इज दिस इम्पॉर्टंट? वाई इज दिस एन्झाइम इम्पॉर्टंट? बिकॉज H2O2 इज बॅड. H2O2 आहे ते आपल्या सेल्ससाठी विषाणू आहे. सो कॅटलेज आपल्या सेल्समध्ये काय करतं? त्या H2O2ला ब्रेक करतं आणि आपल्या सेल्सला मरण्यापासून वाचवतं. सो इथे H2O2 कुठे, सॉरी, कॅटलेज कुठे कुठे पॉसिबल आहे? बॅक्टेरियामध्ये आहे, सिंगल सेल यीस्टमध्ये असतो कॅटलेज, ॲनिमल्समध्ये असतो, सगळ्या प्लांट्समध्ये सुद्धा असतो. सगळीकडे हा कॅटलेज इम्पॉर्टंट आहे एन्झाईम. का? कारण कॅटलेज नसेल तर H2O2चं प्रमाण सेल्समध्ये वाढत जाणार, आणि H2O2चं प्रमाण जसं जसं वाढत जाणार आहे तसं तसं सेल्स जे आहेत ते मरायला लागतील आणि सेल सगळे सेल डेथमध्ये जातील. ठीक आहे, सो दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ द फर्स्ट एन्झाईम दॅट वी आर लुकिंग ॲट. सो नाव वी लेट्स लुक एट अ फ्यू एन्झाईम्स विच आर इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ कॅटलिसिस. आता आपण पाहिलं कॅटलिटिक ॲक्टिव्हिटी. डायग्नॉसिसमध्ये जेव्हा प्रेग्नन्सीचे टेस्ट असतात किंवा काही लोकांना दूध पिल्याने ते पचत नाही, सो काय होतं? त्यांना लॅक्टेज एन्झाईम जे आहे, लॅक्टेज एन्झाईम जे लॅक्टोजला ब्रेक करतं. दुधामध्ये लॅक्टोज इज अ शुगर, राईट? लॅक्टोज शुगर ब्रेक करण्याचा एन्झाईम काही लोकांकडे बॉडीमध्ये नसते, त्यामुळे काय होतं? मग दूध पिल्याने त्यांचं पोट दुखतं किंवा पोट खराब होतं, त्यांना दूध चालत नाही. देन दे हॅव टू लुक फॉर ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन्स, सोया मिल्क किंवा ॲलमंड मिल्क अशा ऑप्शन्सकडे ते जातात. सो दॅट इज वन डायग्नॉस्टिक फीचर. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही लॅक्टोज इंटॉलरंट असाल तर ते डायग्नॉसिसमध्ये कळतं, किंवा प्रेग्नन्सीचे काही टेस्ट असतात ते डायग्नॉसिसमध्ये एन्झाईम्स वापरतात. फूड आणि बेवरेज, चीज मेकिंग, चीज जिथे बनतं त्याच्यामध्ये एन्झाईम्स इम्पॉर्टंट आहेत. बेवरेजेस, अल्कोहोलिक बेवरेजेस, बियर, त्याच्यामध्ये पण एन्झाईम्स इम्पॉर्टंट आहेत. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये एन्झाईम्स इम्पॉर्टंट आहेत. बायोफ्युअलमध्ये सगळ्यांना माहिती आहे, कार्बोहायड्रेट जेव्हा ब्रेकडाऊन होतं तेव्हा इथेनॉल जनरेट होतं. इथेनॉल म्हणजे बायोफ्युअल. आता आपण जे क्लीन एनर्जीकडे जातो आहे, सो बायोफ्युअल इज ऑल्सो जनरेटेड बाय विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. आपल्या रोजच्या आयटम्समध्ये, घरच्या आयटम्समध्ये सुद्धा एन्झाईम्स असतात. कुठे कुठे असतात एन्झाईम्स?
डिटर्जंट मध्ये एन्झाइम्स असतात, स्टेन्स काढायला डिटर्जंट मध्ये सुद्धा एन्झाइम्स असतात, टूथपेस्ट मध्ये एन्झाइम्स असतात, ज्यूस मध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून ते काही अमाउंट मध्ये घालतात, कधी कधी एन्झाइम्स असतात, रॅपर पेपर मध्ये, रॅपिंग पेपर जे असतं ना त्याच्यामध्ये पण कॅटलेज एन्झाइम ते घालतात, कशासाठी, प्रिझर्वेटिव्ह म्हणून, सो दॅट देर इज नो ऑक्सिडेशन. अशा गोष्टीमध्ये, सगळ्या रोजच्या आपल्या गोष्टींमध्ये सुद्धा एन्झाइम्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड एन्झाइम जे आपला खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्या बॉडीमधलंच आहे, आपल्या सलायवामध्ये असतं, सलायवरी अमायलेज म्हणतो आपण त्याला, जेव्हा आपण जेवतो अँड वेन वी स्टार्ट च्युईंग द फूड तेव्हा हे एन्झाइम जे आहे ॲक्टिवेट होतं. अमायलेज काय करतं, स्टार्च म्हणून जे कार्बोहायड्रेट आहे स्टार्चला ब्रेकडाऊन करतं, मोठं कार्बोहायड्रेट आहे त्याचे चेन्स जे आहे ते ब्रेक करतं अमायलेज, आणि त्याचे छोटे छोटे डायसॅकरेट डबल युनिट तयार करतं विच इज कॉल्ड ॲज माल्टोज. आणि हे माल्टोज जेव्हा, आता हे बघा, स्टार्च कलर नाही आहे त्याला, माल्टोजला कलर नाही आहे, आपल्याला कलर बघायला पाहिजे, नाही तर आपल्याला कळणार नाही की किती स्टार्च होतं, किती ब्रेकडाऊन झालं आहे, काहीच कळणार नाही. सो आपण काय करतो, त्याच्यामध्ये एक रिॲक्शनमध्ये एक कलर घालतो, कंपाऊंड घालतो, एक एक केमिकल घालतो ज्याच्यामध्ये येल्लो कलर घालतो, ठीक आहे. सो आता ही रिॲक्शन काय आहे, या कंपाऊंडचं नाव आहे DNSA. फुल फॉर्मकडे जाऊ नका, इट इज कॉम्प्लिकेटेड, फक्त एवढं लक्षात ठेवा येल्लो कलरचं कंपाऊंड आहे. आणि हे कंपाऊंड जेव्हा माल्टोज शुगरसोबत रिॲक्ट होतं, जेव्हा त्यांचं रिॲक्शन होतं, तेव्हा वेगवेगळ्या, आणि त्याला आपण हीट करतो 95 डिग्रीजवर, आपण हीट करतो 10 मिनटासाठी, तेव्हा काय होतं, वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये ही रिॲक्शन होते. आणि दिसतं आहे का तुम्हाला, इथे आहे ते येल्लो, प्युअर येल्लो कलर आहे, करेक्ट, आणि इथे आहे ते एकदम डार्क ब्राऊन रेड कलर, दिसतं आहे का मागे सगळ्यांना, दिसतं आहे हो का नाही. सो याचं काय अर्थ झालं, जेव्हा DNSA रिॲक्ट होतं माल्टोजसोबत ANSA तयार होतो, आणि हा ANSA कसा आहे, कमी माल्टोज असेल तर जास्त कलर आहे का कमी कलर आहे, जेव्हा माल्टोज कमी असणार आहे तेव्हा कमी कलर दाखवतो, आणि जेव्हा माल्टोज जास्त बाइंड होतं तेव्हा तेव्हा त्याचं कलर जे आहे ते जास्त जास्त वाढत जातं. याचं काय अर्थ आहे, स्टार्च कुठे जास्त आहे आणि कुठे कमी आहे, येल्लोमध्ये जास्त आहे, स्टार्च जास्त आहे येल्लोमध्ये, बघा तिकडे डार्कमध्ये जास्त स्टार्च होतं, त्यामुळे जास्त माल्टोज तयार झाला आहे, आणि जास्त माल्टोज जिथे तयार झाला आहे तिथे जास्त रेड कलर तयार झाला आहे. सो हे जे एकदम रेड दिसतं आहे, लाल दिसतं आहे, ते सगळ्यात जास्त स्टार्च घातलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि हे जे थोडंसं जस्ट ऑरेंजिश दिसतं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात कमी जे आहे स्टार्च घातलं आहे. सो अशा प्रकारे हे आपल्याला बघण्यासाठी व्हिज्युअल इंडिकेटर, नीरजाने याच्या आधीच्या टॉकमध्ये जे कलरबद्दल सांगितलं हे आपल्याला कळण्यासाठी की किती स्टार्च घातलं, किती माल्टोज तयार झालं आहे ते कळण्यासाठी आपण हे टेस्ट करतो, हे लॅब्समध्ये टेस्ट केले जातात टू चेक की किती माल्टोज, किती अमायलेज घालायला लागतं, किती अमाऊंट ऑफ एन्झाइम लागते टू कन्वर्ट स्टार्च इनटू माल्टोज. आता यापुढे परत आपण बघणार आहोत डायग्नॉस्टिक्समध्ये एक अजून एक पार्ट आहे फॉरेन्सिक्स. इथे आपण कॅच द किलर नावाचा एक गेम खेळणार आहोत, ठीक आहे. फॉरेन्सिक्स कळतं सगळ्यांना, फॉरेन्सिक स्टडीज काय आहे, जेव्हा कुठे काही क्राईम असेल, जेव्हा कुठे काही खून झालं असेल किंवा काही मर्डर झालं असेल, तेव्हा आयडेंटिफाय करण्यासाठी की किलर कोण आहे किंवा सस्पेक्टपैकी आयडेंटिफाय करण्यासाठी की कोणी खून केलेलं आहे, त्याच्यासाठी फॉरेन्सिक्सचा जास्त वापर होतो. देर आर डिफरंट ॲप्लिकेशन्स, पण आपण बघणार आहोत तो एक ॲप्लिकेशन आहे. हे आपण कसं बघणार आहोत, एक एन्झाइम, तिसरा एक टाईपचा एन्झाइम आहे रेस्ट्रिक्शन एन्झाइम म्हणून, रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियस. सगळ्यांना DNA माहिती आहे, काय असतं DNA, फुल फॉर्म झालं डीऑक्सीरायबोन्युक्लिक ॲसिड, काय असतं DNA, ॲसिड असतं, कुठे असतं, न्यूक्लियस, कुठे असतं, सेल्समध्ये. काय काम असतं DNAचं, पास करतं फ्रॉम वन जनरेशन टू अनदर, म्हणजे आपण आईसारखा दिसतो का बाबांसारखे दिसतो, कोण डिसाईड करतं, ते जीन्स, अँड ते जीन्स कुठे असतात, जीन्स आर बेसिकली मेड अप ऑफ DNA, DNA इज अ बिल्डिंग ब्लॉक, त्याचं जीन तयार होतो, राईट.
सो इथे हे डीएनएला कट करण्यासाठी एक एन्झाइम आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज नावाचा. हे एन्झाइम्स कुठे असतात? हे बॅक्टेरियामध्ये असतात जनरली. हा इको आर वन नावाचा रेस्ट्रिक्शन एन्झाइम आहे. हे काय करणार आहे? हे ॲक्च्युली डीएनएला, हे डीएनएचा सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहे, डीएनएच्या नोटबुकमध्ये किती लेटर्स असतात? फक्त चार, ए टी जी आणि सी. ए टू झेड नाही आहे, फक्त ए टी जी सी. सगळ्यांना माहिती आहे डीएनएच्या बुकमध्ये फक्त चार अल्फाबेट्स आहेत. आणि हे जे एन्झाइम आहे हे काय करतं? हे इथे जाऊन कट करतं. याच्यामुळे काय झालं? डीएनएचे तुकडे पडले. ॲक्च्युली डीएनएचे छोटे छोटे तुकडे पडतात. आपण काय करतो या एक्सपेरिमेंटमध्ये? आपण डीएनए घेतो, ठीक आहे, त्याला रेस्ट्रिक्शन एन्झाइम किंवा एंडोन्यूक्लियस टाकतो त्याच्यामध्ये, आणि थोड्या वेळानंतर आपल्याला दिसतं की तुकडे तयार झालेत, फ्रॅगमेंट्स तयार झालेत डीएनएचे. आता हे कसं आपल्याला कसं महत्त्वाचं आहे? आपल्याला काय करायचं आहे? तीन लोक आहेत, खून झालेलं आहे, ओके. सो हे काय युनिक? हे युनिक काय आहे? कारण डीएनएचे हे जे सिक्वेन्सेस आहेत हे सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे, हे जे सिक्वेन्स आहे ए टी जी सी सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. म्हणजे काय होणार आहे? ते एन्झाइम जे कट करते ते वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहे. सगळ्यामध्ये, दोन लोकांमध्ये सेम ठिकाणी कट करणार नाही आहे. तुझ्यामध्ये वेगळं कट करणार आहे, माझ्यामध्ये वेगळं कट करणार आहे, दुसऱ्या कोणामध्ये वेगळं कट करणार आहे, वेगळ्या साईटवर कट करणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फ्रॅगमेंट्स तयार होणार आहेत. सो दिस इज युनिक. जसं आपला आधार कार्ड युनिक असतो, किंवा फिंगरप्रिंट्स माहिती आहे सगळ्यांना? दोन लोकांचे सेम असतात का फिंगरप्रिंट्स? वेगवेगळे असतात. या प्रोसेसला आपण डीएनए फिंगरप्रिंटिंग पण म्हणतो, कारण फिंगरप्रिंट जे आहेत सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. सो सिमिलरली डीएनएचा पॅटर्नसुद्धा वेगवेगळा असतो. खून झालेला आहे, तुम्हाला त्या ठिकाणाहून ब्लड सॅम्पल मिळाला आहे. ब्लड कशा ब्लडमध्ये काय असतात? पेशी असतात. कुठले असतात? आर बी सी आणि डब्ल्यू बी सी, लाल पेशी आणि पांढरे पेशी. आणि पांढऱ्या पेशीमध्ये डीएनए असतो. लाल पेशीमध्ये असतो का डीएनए? न्यूक्लियस नाही आहे त्याच्यामध्ये. सो पांढऱ्या पेशीमध्ये आपण डीएनए काढू शकतो. सो असं हा एक प्रोसेस फाइंड आउट केलेला, ज्यांनी डिस्कवर केला आहे त्या माणसाचं, सायंटिस्टचं नाव आहे प्रोफेसर सर ॲलेक जेफ्रीज. हे खूप 1984 डिस्कवर झालं आहे. तुमचा जन्म पण झाला नसेल तेव्हा डिस्कवर झालेला प्रोसेस आहे, पण आत्ताही लोक हे वापरतात. डीएनए फिंगरप्रिंटिंग आत्ताही फॉरेन्सिक्समध्ये खूप ठिकाणी, आपल्याकडे सीडीएफडी म्हणून इन्स्टिट्यूट आहे हैदराबादमध्ये, तिथे हे अजूनही करतात, ठीक आहे. सो कॅच द किलर, काय करायचं आहे तुम्हाला? तुम्हाला क्राईम सीनमधून डीएनए ब्लड मिळालं आहे, ब्लडमधून तुम्ही डीएनए काढला आहे, ओके, एक्स्ट्रॅक्ट केला आहे. आणि तुमचे तीन सस्पेक्ट्स आहेत, सस्पेक्ट वन, सस्पेक्ट टू आणि सस्पेक्ट थ्री. या तिन्ही सस्पेक्ट्समधून तुम्हाला डीएनए एक्स्ट्रॅक्ट करायला मिळाला आहे. तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केला आहे डीएनए, आणि या डीएनएला तुम्ही रेस्ट्रिक्शन एन्झाइमनी कट केलं आहे, ठीक आहे. कट केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? आता हे असे तुकडे पडणार आहेत, पण हे तुकडे तुम्ही कसे बघणार? तुम्हाला बघण्यासाठी काहीतरी पाहिजे. डीएनए तुम्हाला दिसतो का डोळ्यांनी? नाही. मग बघायला काय यूज करणार? काय यूज करणार? मायक्रोस्कोपमध्ये दिसेल का डीएनए? कोणी पाहिलं का डीएनए मायक्रोस्कोप खाली? क्रोमोझोम्स दिसतात. क्रोमोझोम्स पाहिले आहेत? क्रोमोझोम्स चेंज करून दिसतात, पण डीएनए दिसत नाही. डीएनए काय आहे? क्रोमोझोम्स. मॅगी नूडल्स खाल्ले सगळ्यांनी? हां, क्रोमोझोम्स म्हणजे मॅगी नूडल्स, गुंडाळलेलं मॅगी नूडल्स. आणि डीएनए म्हणजे जेव्हा ते सुटसुटीत होतं, सेपरेट होतं, दॅट इज डीएनए. डीएनए कोणालाही मायक्रोस्कोप खालीसुद्धा दिसणार नाही. सो आपण काय करणार आहोत? ॲगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस म्हणून एक टेक्निक आहे, ते वापरणार आहोत, सो दॅट वी कॅन लुक ॲट द डीएनए. आता या टेक्निकमध्ये काय होतं? डीएनएला चार्ज आहे, नेगेटिव्ह चार्ज आहे, ठीक आहे, करंट देऊ शकतो आपण, आणि नेगेटिव्ह चार्ज आहे डीएनएला. आणि आपण एक हे यूज करतो, केमिकल यूज करतो, ज्याचं नाव आहे ॲगॅरोज. ॲगॅरोज व्हाईट कलरचा एक पावडर आहे. ॲगॅरोज इज अ व्हाईट कलर पावडर, ठीक आहे. आणि या पावडरचं आपण काय करतो? त्याचं आपण जेलीसारखं, तुम्ही जेली खाता ना खाण्याचं जेली, त्या जेलीसारखं जेली तयार करतो आपण, ठीक आहे. आणि हे दिसतंय का सगळ्यांना? या ट्रेमध्ये जेली आणि ब्लू कलरचं डाय दिसतंय सगळ्यांना? सो या ॲगॅरोजमध्ये आपण डीएनए जे आहे ते, जे रेस्ट्रिक्शन एन्झाइमनी कट केलं आहे, ते आपण इथे लोड करतो. इथे इथे खाचा दिसतायत का तुम्हाला? या साईडला खाचा दिसतायत छोट्या छोट्या? इथे आपण डीएनए टाकतो आणि त्याला करंट देतो. नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह का पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह? डीएनएचा चार्ज नेगेटिव्ह आहे, सो नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असा करंट देतो. जेव्हा आपण करंट देतो तेव्हा हे डीएनए पॉझिटिव्हकडे जातं. पण ॲगॅरोज छन्नीसारखं आहे,
म्हणजे काय करणार आहे ते मोठे मॉलिक्यूल्स जे आहेत डीएनएचे तुकडे पडलेत ना काही मोठे काही छोटे जे मोठे आहेत ते वरती राहणार आहे आणि जे छोटे आहेत ते खाली जाणार आहे म्हणजे गाळणी असते तुमची त्याप्रमाणे ॲगरोजचं काम आहे सो हे जे मी दाखवत होते ॲगरोज ते गाळणीसारखं काम करणार आहे सो इथे आपण नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनल दिलं आहे याच्यामध्ये बफर असतो म्हणजे काहीतरी लिक्विड असतं आणि हे पॉवर देतो पॉवर दिल्यानंतर हे डीएनए सेपरेट होतं लॉंगर डीएनए ऑन टॉप शॉर्टर डीएनए ॲट द बॉटम म्हणजे ते डीएनए सेपरेट होणार आहे साईजप्रमाणे ज्याचे साईजप्रमाणे ते डीएनए सेपरेट होणार आहे सो पहिला सस्पेक्ट डीएनए घेतला रेस्ट्रिक्शन एन्झाईमनी डायजेस्ट केला सेकंड सस्पेक्ट डीएनए घेतला रेस्ट्रिक्शन एन्झाईमनी थर्ड घेतला त्याला पण डायजेस्ट केलं आणि शेवटी असं आपल्याला जेल मिळाला हे जे दिसतंय तुम्हाला बँड्स हे डीएनएचे बँड्स आहेत डीएनए असा दिसतो जेलमध्ये आता तुम्ही हे जेलकडे बघा आणि तुम्ही मला सांगा हा क्राईम सीन डीएनए दिसतोय सगळ्यांना याच्यामध्ये किती बँड्स दिसत आहेत 1 2 3 4 येस दिसतोय सगळ्यांना सेकंड सस्पेक्ट वनच्या याच्यामध्ये किती बँड्स दिसत आहेत 1 2 3 4 5 म्हणजे हे डीएनएचे 5 तुकडे पडले सस्पेक्ट वनमध्ये सस्पेक्ट टूमध्ये किती पडले तुकडे 4 सस्पेक्ट थ्रीमध्ये किती पडले 3 दिसत आहेत तिकडे तिकडे त्या याच्यामध्ये 3 दिसत आहेत तुम्हाला ॲक्च्युली इथे वरती पण एक बँड आहे ठीक आहे 2 म्हटलं तरी चालेल आता आपल्याला कॅच द किलर आपल्याला माहिती करायची कोण आहे याच्यातलं किलर कसं करणार बँड 1 कुठे कुठे दिसत आहे तुम्हाला बँड 1 क्राईम सीनचं आहे तिथे 1मध्ये आहे का बँड 1 नाही आहे बँड 1 1मध्ये आहे 2मध्ये आहे 3मध्ये आहे नाही आहे बँड 2 कुठे आहे सो इथे अध्यांच्या स्कोअर करते क्राईम सीन डीएनए कुठे कुठे दिसला तुम्हाला सस्पेक्ट 1मध्ये आहे प्लस सस्पेक्ट 2मध्ये आहे प्लस सस्पेक्ट 3मध्ये आहे का नाही आहे मायनस सेकंड बँड कुठे आहे बघा सस्पेक्ट 1मध्ये आहे का सेकंड बँड नाही 2मध्ये आहे 3मध्ये आहे नाही सो स्कोरिंग झालं बँड 3 कुठे कुठे दिसत आहे सस्पेक्ट 1मध्ये आहे का बँड 3 2मध्ये आहे 3मध्ये आहे हो आणि बँड 4 कुठे दिसत आहे 1मध्ये दिसतो आहे 2मध्ये दिसतो आहे 1मध्ये आहे खूप फेंट आहे इथे 2मध्ये आहे आणि 3मध्ये नाही आहे सो अशा प्रकारे आपण हे स्कोअर केल्यावर काय दिसतं आहे बघा आता कुठे मॅच होत आहे क्राईम सीन डीएनए इज मॅचिंग विथ सो द किलर सेकंड सो सस्पेक्ट 2 इज द किलर आणि काय हॅज टू गो टू जेल नाव ओके सो अशा प्रकारे एन्झाईम्स खूप महत्त्वाचे आहेत आज आपण फक्त 3 बघितलेत असे 4000 जास्त एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये आहेत आणि हे तुम्ही हे चार्ट जे बघताय हे आपल्या बॉडीमध्ये जेवढे हे छोटे छोटे डॉट्स दिसत आहेत का तुम्हाला ते सगळे डॉट्स जे आहेत ते एन्झाईम्स आहेत आणि हे जे लाईन दिसती आहे कनेक्ट करणारी सॉरी हे छोटे डॉट्स आहेत ते मॉलिक्युल्स आहेत सबस्ट्रेट सबस्ट्रेट प्रोडक्ट आणि जे लाईन्स दिसत आहेत ते सगळे एन्झाईम्स आहेत जेवढे लाईन्स आहेत तेवढे एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये आहेत आणि महत्त्वाची कामं सगळे करतात आज आपण बघितलं ते फक्त 3 आहेत हा सेम डीएनए फिंगरप्रिंटिंगचा वर्कशॉप आम्ही इथे आयसरमध्ये कंडक्ट करतो हँड्स ऑन मॉलबायो वर्कशॉप हा आमच्या वेबसाईटचा QR कोड आहे थँक्यू सो मच फॉर युअर पेशन्स आय अंडरस्टँड तुमचा दिवस खूप मोठा होता लांब होता बट आय होप दॅट दिस वॉज वर्थ वाईल थँक्यू सो मच थँक्यू बाय द वे जाण्यापूर्वी सगळ्यांनी बघा की तुमचे जे काही सॅम्पल्स होते काही जणांनी जास्त कॅटलेज घातलं आहे काही जणांनी कमी कॅटलेज घातलं आहे त्याप्रमाणे इथे वेगवेगळ्या एन्झाईम्स वेगवेगळ्या याच्यात ओके सो इफ देर आर सम क्वेश्चन्स येस इफ देर इफ देर आर सम क्वेश्चन्स दिस इज अ टाइम टू आस्क थँक्यू मॅम तो अमायलेसवाला तुम्ही इथे सांगितलं आहे ना ते कलर्सचं ते तर मी असं बोलत आहे की ते येल्लोवाल्यामध्ये जास्त स्टार्स असावं कारण त्याच्यामध्ये आपण कमी एन्झाईम घातलं ते माल्टोस पण तेवढं कमी बनेल ना म्हणजे स्टार्चचं प्रमाण त्यात जास्त आहे म्हणजे जास्त डायजेस्ट नाही झालं स्टार्च तर स्टार्च त्यात जास्त आहे असं पण तुला एक लक्षात आलं का स्टार्च जर एकही माल्टोसचं त्याच्यामध्ये मॉलिक्युल असेल तरी ते येलो राहणार नाही कलर त्याचं थोडंसं टुवर्ड्स ऑरेंजकडे जाणार सो कमी जरी स्टार्च असला तू म्हटली एन्झाईम कमी झालं हो म्हणजे ते कमी डायजेस्ट झालं कमी डायजेस्ट झालं चालेल कमी तरी पण झालं ना काहीतरी डायजेस्ट झालं ना झिरो नाही आहे येलो कधी दिसणार तुला जेव्हा काहीच नाही आहे पूर्ण का पूर्ण स्टार्च राहिला आहे कारण स्टार्च आणि ते येलो कंपाऊंड रिॲक्ट होत नाही अजिबात रिॲक्ट होत नाही
म्हणजे आपण एन्झाईम कमी टाकला असं होतो काही असू शकतं. एन्झाईम कमी टाकलं, सबस्ट्रेट जास्त टाकलं, स्टार्च खूप जास्त झालं, कमी एन्झाईम झालं, होऊ शकतं. पण कलर तरीही थोडंसं जरी शिफ्ट होणार, येल्लोचं येल्लो राहणार नाही, झिरोवर राहणार नाही. कळतंय तुला? इट विल गो टू मे बी फ्रॉम 0 to 1. इट विल नॉट गो फ्रॉम 0 to 10, बट इट विल गो टू 0 to 1, बिकॉज देर इज स्टील दॅट वन मॉलिक्युल ऑफ माल्टोज विच इज देअर. ओके. आणि आपण जो केमिकल टाकला तो H2O2 होतं का? कॅटलिस्टमध्ये हो. बरं, तू जे पाईपेटनी जे घातलं दॅट वॉज H2O2. ओके. सो बटाट्यामध्ये कॅटलिस्ट नॅचरली प्रेझेंट आहे, ते आपण तिथेच वापरलं आणि आपण फक्त सबस्ट्रेट दिलं त्याला, H2O2 दिलं. थँक्यू. थँक्यू. काय नाव तुझं? अदिती. थँक्स अदिती. मॅम, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ DNSA? ओके. DNSA स्टँड फॉर, कॅन यू टेल मी? येस. DNSA स्टँड फॉर डाय नायट्रो सॅलिसिलिक ऍसिड. सो देर आर टू नायट्रो ग्रुप्स इन दॅट. येस. अँड द टू नायट्रो ग्रुप मे से एक निकल जाता है और अमायनो आ जाता है वहाँ पे, NH हो जाता है. तो द DNSA का कन्वर्जन हो जाता है इनटू ANSA. ओके. अमायनो नाइट्रो सैलिसिलिक एसिड इंस्टेड ऑफ DNSA. सो देर आर टू नाइट्रो, NO2 का एक NO2 निकल जाता है और NH2 हो जाता है. Any other questions? Thank you.